डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत घरोघरी केल्या जाणाऱ्या कंटेनर सर्व्हेमध्ये 4700 घरांमध्ये डासांची अंडी आढळली आहे। त्यामुळे आताच काळजी घेऊन आपले घर डेंग्यूमुक्त ठेवण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे। मनपा आरोग्य विभागामार्फत MPW NM व आशा वर्कर द्वारा डास अळी उगमस्थाने शोधून नष्ट करण्यास कंटेनर सर्व्हेमध्ये राबविला जात आहे। सर्वे अंतर्गत आतापर्यंत 54,000 घरांची तपासणी करण्यात आली असून यात 4,700 घरे दूषित आढळली आहे। हे प्रमाणही मोठे असल्याने सर्वांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। डेंग्यूचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो, त्यामुळे आपल्या घराची तपासणी करा। कूलर, टायर, भंगारातील वस्तू, डब्बे यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या। पाणी साठवण्याची भांडी कोरडी करा। डास अळी आढळल्यास अबेट द्रावण टाका। पाणी साठा मोठा असेल तर त्यात गप्पी मासे टाका। गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतील, ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो। डेंग्यू हा जीवघेणा आजार आहे असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे डास वाढीला प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे। डेंग्यू रोगासंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे। चंद्रपूर शहरामध्ये डेंग्यूला प्रतिबंध व्हावा म्हणून आरोग्य विभागामार्फत घरोघरीचे कंटेनर सर्वेक्षण सुरू आहे। कंटेनर सर्वेक्षणादरम्यान आशा वर्कर ज्या घरोघरी जाऊन पाहणी करत आहेत त्यांना कंटेनरमध्ये काही ठिकाणी दूषित कंटेनर आढळले आहेत, म्हणजे त्यामध्ये डासांची अंडी किंवा लार्वा आढळलेला आहे। याचा महानगरपालिकेच्या आशा वर्करमार्फत नायनाट केल्या जात आहे। त्यामध्ये अबेटचे द्रावण, काही ठिकाणी गप्पे मासे आणि काही ठिकाणी ते कंटेनर खाली करणे अशी कारवाई करण्यात येत आहे। अशा प्रकारचे जवळपास 50,000 घरांचा सर्वेक्षण आशा वर्कर यांनी केलेला आहे आणि त्यांचा 50% घरांचा सर्वेक्षण आशा वर्कर यांनी केलेला आहे आणि अशा घरांना सूचना देण्यात आली की यानंतर त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारचे दूषित पाणी आढळू नये किंवा डासांचा उगम होऊ नये। तरी सर्व चंद्रपूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आठवड्यातून एक दिवस आपल्या घराची पाहणी करून जेथे जेथे पाण्याचे साठे आहेत किंवा पाणी साचते असे कंटेनर असतील, असे काही टायर्स असतील, काही डबे असतील, काही भंगारचं साहित्य असेल तर ते त्वरित खाली करून त्यांना कोरडं करावं। जे पाणी साठे खाली करता येत नसतील त्यामध्ये अबेटचे द्रावण टाकावे, उदाहरणार्थ कूलर वगैरेमध्ये, किंवा जे आपण पाणी पिण्यासाठी किंवा हातपाय धुण्यासाठी वापरतो अशा पाण्याच्या भांड्यांमध्ये जर लार्वा होत असेल तर त्यामध्ये गप्पी मासे टाकावे, जेणेकरून मागच्या वर्षी ज्याप्रमाणे डेंग्यूचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात शहरात झाला होता तसा यावर्षी होणार नाही अशी सर्वांनी काळजी घ्यावी। धन्यवाद।